लोकसभेची सेमीफायनल असं म्हटल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आता आपल्या समोर आहेत याच्यापैकी मिझोराम आणि तेलंगणा याची परिस्थिती थोडी वेगळी आहे कारण मिझोराममध्ये दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेसचे काहीच टेक्स नव्हते तेलंगणामध्ये काँग्रेस आणि भाजप जरी निवडू निवडणुकीत होते तरी सुद्धा भाजप तेवढ्या प्रमुख पक्षाच्या स्वरूपात नव्हती कारण काँग्रेसची प्रमुख लढत ही भारत राष्ट्र समितीबरोबर होती त्यामुळे खरी लढत ज्याच्याकडे देशाचं लक्ष होतं ती तीन राज्यांमध्ये होती राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि एकूणच म्हणजे अगदी याच्या तेलंगणाही पकडूयात या सगळ्या राज्यांच्या निवडणुका त्याचा निकाल त्याचे परिणाम हिंदुत्वाचं राजकारण काँग्रेस यामध्ये कुठे चुकली कुणाची जबाबदारी आहे त्याची चर्चा सुरू झालेली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीचा विजयाचा जणू काही विजयरथ थांबलेलाच नाही आहे आणि आता तर मोदी स्वतः म्हणतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की विजयाच्या हॅट्रिकचीच गॅरंटी आम्हाला जनतेनं दिलेली आहे लोकसभेमध्ये सुद्धा या पार्श्वभूमीवर आपल्यासाठी बोलण्यास आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेतले खासदार कुमार केतकर सर केतकर सर खासदार तर आहेतच पण त्याही आधी ते एक अतिशय प्रतिष्ठित असे ज्येष्ठ संपादक आहेत राजकीय निरीक्षक आहेत त्यांच्याशी आपण या सगळ्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत कुमार केतकर मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे हा जेवढा भाजपचा विजय आहे तेवढाच तो काँग्रेसचा पराभव आहे आणि भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव या संज्ञांचा अर्थ असा की एक प्रकारे काँग्रेसने हा पराभव ओढवून घेतलेला आहे स्वतःवर काँग्रेसकडे गेले काही वर्ष पाहतोय आपण पाठिंबा समाजात खूप आहे आणि संघटना आणि कार्यकर्ते आणि नेते आणि कार्यक्रम या चौघांची जोड नाही झालेली कार्यक्रम उत्तम आहे अनेक कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक आहेत नेते काही वाईट नाही आहेत परंतु त्यांच्यामध्ये असलेलं कम्युनिकेशन जे आहे जो संवाद आहे तो नाही आहे म्हणजे विसंवादसुद्धा सुद्धा एक प्रकारचा संवाद असतो मतभेद होणं हे काही गैर नाही तसं पण नाही आहे त्यांचं नेटवर्क एक प्रकारे कोसळलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला लोकांशी संवाद साधून त्यांना बूथवरती आणणं त्यांच्याशी बूथवरती येणे अगोदरच निवडणुकीच्या अगोदरच त्यांना नेटवर्कमध्ये ठेवणं तुमची भूमिका लोकांपर्यंत नेणं याच्यासाठी असलेले सोशल कल्चरल प्रोग्राम करणं हे सगळं कोसळलेलं आहे बऱ्याच अंशी तुम्ही म्हणता याचा अर्थ याची कल्पना किंवा याचे संकेत तुम्हाला दिसत होते आधीपासून असं माझं मत आहे तुम्हाला दिसत होतं राजस्थान असं संपूर्ण देशात आणि त्याच्यामुळे भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळालं भारत जोडो यात्रेला यश जे मिळालं ते पक्षाला नाही मिळालं ते राहुल गांधींना मिळालं राहुल गांधींनी ज्यावेळेला लोकांची कॉन्टॅक्ट सुरुवात केली त्यावेळे लोक हापापलेले होते अक्षरशः बुभुक्षित होते कॉन्टॅक्टसाठी की आम्हाला कोणी भेटतच नाहीये आणि आता एकदम सर्वोच्च नेताच आमचे बोलतोय त्यामुळे राहुल गांधीला कसे भेटायला मी पाहिलं मी यात्रेबरोबर होतो प्रचंड पाठिंबा आणि लोकांचा संवाद तो संवाद राहुल आणि लोक झाला त्याच्यामध्ये स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे फार कमी होते तरी त्यातल्या त्यात महाराष्ट्रात खूप चांगलं होतं त्यातल्या त्यात परंतु एकूण देशामध्ये काँग्रेस कार्यकर्ता समाज म्हणजे ज्यांच्यात तुम्ही वावरता ते स्थानिक काँग्रेस नेता देशातला काँग्रेस नेता आणि त्यांचा कार्यक्रम याच्यामध्ये काही अर्थच नव्हता कम्युनिकेशनच नव्हतं आणि हे सबंध देशात पाहिले मी पण मग असे दावे का होत होते की आता विजय आपलाच आहे राहुल गांधींची एवढी यात्रा झाली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये तर मग दुजाचे दावे कसे काय होत होते राहुलने एकदा या दावाने केला काँग्रेसचे लोक काँग्रेसच्या लोकांना वाटले राहुलची यात्रा एवढी यशस्वी झाली आहे एवढे लोक आपल्या बाजूला आलेले आहेत आता आपण जिंकणारच जिंकणारपेक्षा त्यांची खरी अपेक्षा जिंकणार हे प्रचारचा भाग असतो चांगला परफॉर्मन्स होईल असं वाटत होतं ते आहे ते मलाही वाटलं होतं की नेक टू नेक फाईट्स होतील पण या नेक टू नेक नाही झालं लँडस्लाईड झाला आता लँडस्लाईडची कारणं दोन आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आली पण ईव्हीएमचा रोल खूप मोठा आहे पण लोकांना वाटतं ईव्हीएम काढला मुद्दा की हां तुम्ही हारलेले लोक नाही मी ईव्हीएमचा एक्सक्यूज सांगता असं म्हणायची पद्धत असल्यामुळे मी ईव्हीएमचा मुद्दा सांगता नाही एक अधिकृत उत्तर मिळालं आहे पाहिलं सांगू ते अधिकृत उत्तर मिळालं आहे आरटीआयमधन एकोणीस लाख बॉक्सेस हॅव डिसअपिअर्ड हे त्यांचं अधिकृत उत्तर आहे एकोणीस लाख म्हणजे किती मतं झाली सहज पंचवीस एक सीट आहेत त्याच्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या ह्याचा अर्थ असा आहे की त्यांनी ठरलं होतं की सेमीफायनल आहे ही जर आता आपण हरलो तर आपली दिल्लीत जाण्याची शक्यता आहे तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी पैसे काढत त्यांनी म्हणजे पैसे तर भारतीय जनता पक्षाकडे किती आहेत आता ऑलरेडी अमेरिकेतले वॉल्सिंटन म्हटलं तर इट इज अ रिचेस्ट पार्टी इन द वर्ल्ड भारतीय जनता पक्ष इज अ रिचेस्ट पार्टी इन द वर्ल्ड ते कोणत्या ह्याला सांगतात आमदार असेल खासदार तुला पैशाची चिंता नाही तू हे हे काम कर आणि त्याच्यामुळे त्यांनी कसं केलं आहे ते, ते नेटवर्क तयार केलेलं आहे कम्प्लीट निवडणुकीचं यंत्र निवडणूक जिंकण्याची यंत्रणा म्हणजे भारतीय जनता पक्ष असं रूप आहे मग त्याला काहीतरी लागतो ना ब्रँडला काहीतरी प्रॉडक्ट लागतात ते प्रॉडक्ट किंवा त्याचा कॅम्पेन पॉईंट हिंदू त्यामुळे हिंदू मोदी संघटना बस दॅट इज अनफ पण असं आपण म्हणत असाल तर हे मॉडेल वर्क करत आहे म्हणजे भाजपासाठी हे मॉडेल यशस्वी ठरतंय यश मिळून देत आहे मग काँग्रेसने एकतर हे मॉडेल तरी स्वीकारावं किंवा काही पॅरल मॉडेल द्यावं असं का होत नाही आहे भारतीय जनता पक्षाने अगोदर प्रश्न आणि विशेषतः मोदी आल्यानंतर त्यांनी लक्ष संघटनेकडे इतकंच जोरदार दिलेलं आहे की खरं म्हणजे त्यांनी आर एस एसला ला सुद्धा झुंपून आर एस एसच्या पलीकडे नेटवर्क तयार केले आता ह्या संघटनेचे दोन प्रकार असतात एक संघटना असते ती इनफॉर्मल जी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये गांधी नेहरूंच्या काळात होती गांधीजींचं केवढं नेटवर्क होतं नुसतं की गांधीजींचे सर्वोदय आश्रम नव्हते दारूबंदीच्या आग्रहाच्या संस्था असायच्या हिंदी भाषा असं सगळ्या भाषा सांस्कृतिक सेवादर असे अनेक असायचे त्या सगळ्यातनं कार्यकर्त्या यायचे आणि त्या कार्यकर्त्यांचा स्थानिक नेत्यांशी त्यांच्यावरच्या नेत्यांशी असा एक संबंध असायचा आणि गांधीनी दिलेला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी ती सगळी रचना कामाला लागायची आणि म्हणून त्यावेळेला निवडणुका नव्हत्या तरी काँग्रेसचं नेटवर्क खूप मोठं होतं आता ते नेटवर्क राहिलेलं नाही त्या टाईपचं परंतु भारतीय जनता पक्षाने कसं केलंय भारतीय जनता पक्षाने सत्ताही त्यांचं केंद्र ठेवलंय गांधीजींचं ते नव्हतं नेहरूंचं पण ते नव्हतं तेव्हा सत्ता या केंद्राभोवती आता त्यांनी सगळं नेटवर्क उभं केलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला जर एम एल एचं तिकीट हवं असेल तुम्हाला जर कॉर्पोरेटरचं तिकीट हवं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स हल्ली कॉर्पोरेट भाषेमध्ये परफॉर्मन्स ठेवायला लागतो त्या परफॉर्मन्सचा शीट तयार होतो त्याचा एक्सेल शीट तयार होतो तो कोणतरी पाहतो की हा शीट असा आहे या माणसाला तिकीट द्यायला हरकत नाही आता उदाहरणार्थ बी जे पीने अकरा खासदारांना राजीनामे द्यायला लावले आणि त्यांना लढायला लावलं इट इज अ रिस्क अँड चॅलेंज बोथ ते रिस्क आणि ते चॅलेंज ते घेऊ शकले याच्याकडे त्यांना माहिती होतं की तो खासदार काही तर तिकीट अगदी तीनच आठवडे अगोदर हो मिळाले ना तू काही लगेच तेवढ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये फिरू शकणार नाही त्याच्यासाठी कामाला लागले नेटवर्क त्यामुळे त्यांचं सत्ता या मुद्द्याभोवती हो त्यांनी असं नेटवर्क वाजलंय आणि ते कोणालाही हर्ट पण करू शकतात केतकर सर मग तुम्ही म्हणताय तसं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली त्याचा प्रतिसाद लोकांमध्ये बघायला मिळाला खरगेंनी परीने प्रयत्न केले कर्नाटक आणि आता तेलंगणामध्ये यश म्हणून दाखवलं कारण ते दक्षिणेला जास्त राहिलेले उत्तर त्यांना जास्त स्पेस मिळाले नाही अध्यक्ष म्हणून मान्य आहे मग आता या पराभवाची जबाबदारी घेऊ शकणारे असे फक्त उरले त्या त्या भागातले त्या त्या राज्यातले सॅटरप्स किंवा जे कोण सरदार दरगदार आहेत मग कमलनाथ असतील गेहलोत असतील यांच्याकडेच बोट दाखवावं लागेल मग तुम्ही त्यांच्या बाबतीत बोलताय काँग्रेसला का, हे करावं लागेल कारवाई करावी लागेल काँग्रेसनी आशांच्या विरुद्ध कारवाई करायला लागेल जशी इंदिरा गांधी करायची नेहरू पण करा आहे इंदिरा गांधींनी कारवाई केली होती निवडणुकांच्या नंतर एकोणीसशे सदुसष्टला इंदिरा गांधींच्या पक्षाला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या जेवढ्या जागा मोदीला दोन हजार दो, चौदामध्ये दो, मिळाल्या दोनशे ब्याऐंशी पण मोदीला मतं किती आहेत मोदीला एकतीस टक्के मत आहेत आणि इंदिरा गांधींना एक्केचाळीस टक्के मतं होते तरी पण इंदिरा गांधींना लक्षात आलं की आपल्याला दोनशे ब्याऐंशीच जागा आहेत आणि मतं एक्केचाळीस टक्के आहेत म्हणजे आपला बेस आहे धडाधड त्यांनी ऍक्शन घेतल्यात त्यावेळेला त्यांनी ते मोरारी देसाईंना काढून टाकणं वगैरे हे जे प्रकार केलेत एकोणीशे आणि पक्ष त्याच्यामुळे फुटला एकोणीसशे साली आणि नवीन पक्ष उभा राहिला त्यातनं आणि एकोणीसशे एकाहत्तरला थ्री फोर्थ मेजॉरिटी आहे म्हणजे पक्षातमध्ये मध्ये तुम्हाला नेतृत्वाला हे जे तू म्हणलं सतरा किंवा स्थानिक सरदार तयार होतात त्या स्थानिक सरदारांविधी कारवाई करायला पाहिजे झालेली नाही केतकर सर आणखी टोक काढून विचारायचं झालं तर स्पष्टपणे विचारतो की राजस्थानमध्ये गेहलोत मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ भूपेश बघेल छत्तीसगडमध्ये यांच्या बाबतीत आपण म्हणताय जसं की तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी नावाचं एक नवीन नेतृत्व मी देऊ केलं आणि त्याचं यश तुम्हाला मिळालं पक्षाला मिळालं असे रेवंत रेड्डी आता या राज्यामध्ये तयार झाले पाहिजेत किंवा आणखी गमतीने सांगायचं झालं तर मी एक गाणं ऐकलं होतं तुमच्या इम्रान प्रतापगडीने तिकडे केसीआर साठी बनवलं होतं बाय बाय केसीआर बाय बाय केसीआर तसं आता या गेहलोत कमलनाथ यांना बाय बाय करायची वेळ आली हो हो करायलाच पाहिजे केव्हाच करायला हवं होतं किंवा ते अगोदर केलेलं असतं तर ही अवस्था आलीच जास्ती ते अगोदर केलं नाही ही अवस्था आली आणि ज्या ठिकाणी ते केलं म्हणजे कर्नाटकमध्ये पण केलं त्यांनी मोठ्या प्रमाणावर नुसतं तुम्ही शिवकुमार आणि सिद्धराम्यावर जाऊन चालणार नाही तेलंगणामधले आपल्याला दिसते घडण्याची खूप चर्चा झाली पण त्यांनी जिथे केलं तिथे त्यांना यश मिळाले आणि नाहीतर काय नुसतं आपलं नेहरू गांधी घराण्याचं नाव घ्यायचं त्यांची पॉप्युलरिटी आहे त्यांची यात्रा आहे किंवा त्यांच्या घरातल्या कोणाचा खून झाला आहे की त्या भावना या अशाच्या आधारे नाही चालणार याच्या पुढच्या काळामध्ये विशेषतः नव्या इकॉनॉमीमध्ये तुम्हाला एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशनल डिसिप्लिन ऑर्गनायझेशनल कार्डर हे करावंच लागणार आहे ते काँग्रेसने केलेलं नाही कम्युनिकेशन नाही मी महाराष्ट्राचं जमतो ना कम्युनिकेशन नाही असं मग इथे केतकर सर प्रश्न असा उपस्थित होतो की ही सगळी परिस्थिती कुमार केतकरांना लक्षात येते मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष आहेत राहुल गांधींना तर स्वतःला माहिती आहे आणि इथल्या काही घटना तर आधीपासून घडत होत्या सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यामधला वाद सर्व श्रुत होता मागच्या पण झाला होता कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांच्यातला वाद आपल्याला माहिती आहे ज्योतिरादित्याने शेवटी बाहेर पडले भाजपाला जॉईन झाले मग हे सगळं समोर घडत होतं ह्याची कल्पना होती तर मग आता निवडणुका होईपर्यंत थांबायची काय गरज होती मग या सगळ्या गोष्टी करेक्ट का नाही करण्यात आल्या त्यांनी ऍक्शन घेतली नाही राहुल गांधीने म्हणजे हायकमांडने ऍक्शन घेतली नाही ते त्या इनर्शियामध्ये अडकले सभ्यतेच्या पोटी असेल किंवा भिडस्तपणाने असेल ते अडकले त्याने अडकायला नको होतं त्याने कारवाईच करायला हवी होती कठोर कारवाई होती आणि ती जर केली असते ते झालं नसतं आणि हे तर मी तुला महाराष्ट्राचा अनुवाद आहे महाराष्ट्राचा डायरेक्ट परिचय म्हणून महाराष्ट्रामध्ये हे अनेकदा शब्द वापरले गेलेले आहेत की नेत्याबद्दल आमची काही अडचण नाही आहे जो काही मुद्दा आहे तो बडव्यांचा आहे विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला आहे तर आता आम्हाला सांगा की काँग्रेसच्या या पराभवाच्या मागे राहुल गांधींच्या बाजूचे बडवे कारणीभूत आहेत का बडव्यांचा विषय नाही आहे हा स्थानिक सरदार दरकदारांचा विषय आहे सुदैवानी किंवा दुर्दैवानी राहुल गांधींच्या जवळ कोणीच नाही म्हणजे बडवे या स्वरूपामध्ये कोणी नाही राहुल गांधींच्या बरोबर तू पाहिलंस यात्रेमध्ये कोणी होतं कोणीच नव्हतं राहुल गांधी यात्रेमध्ये कोण होते अमोल पालेकर पासून अमोल पालेकर संध्या गोखलेपासून पासून ते चीफ रॉचा ऑफिसर दुलत रघुराम राजन पासून ते असे सगळे लोक होते इंटलेक्च्युअल होते अकॅडमिक्स होते स्थानिक जी ओज होते योगेंद्र यादव होते गणेश देवी होते गणेश देवी किती वेळ होते खूप प्राध्यापक होते कोणताही स्थानिक नेता दिसलाय तुला प्रॉमिनंटली यात्रेत चालतोय नाही hmm. राहुल गांधीने पण त्यांना बाजू ठेवले त्यांनीही राहुल गांधीने hmm. बाजूला ठेवले त्यांनी बाजूला ठेवलेत म्हणजे सर त्यांना ते स्थानच नाहीये राहुल गांधींच्याही लक्षात आलेलं आहे की हे आपल्या पक्षाची अवस्था ही जी अशी आहे याच्यात हे सगळे लोक जे आहेत हे पक्षाकडे केवळ एका मतलबी हेतूने पाहत आहेत आयडिओलॉजी म्हणून पाहत आहेत भाजपकडे ते दोन गोष्टींनी पाहतात एक सत्ता आणि एक हिंदुत्व सत्ता ही एक मोठी आयडियॉलॉजी असते बरोबर हिंदुत्व हे नुसतं इन्स्ट्रुमेंट आहे त्यांना कोणालाही काही हिंदुत्वाची काही माहिती नसते कितकर सर पण विजय पराजय होत असतो राजकारणामध्ये पण आताच मी या चार राज्यांमध्ये जाऊन आलो हे निकाल पाहता काँग्रेस नुसती पराभूत झालेली नाहीये भाजपनं बहुमताच्या जा पार जाऊन काँग्रेसला मागे ठेवलेले आणि सत्ता मिळवलेली आहे काबीज केलेली आहे हे सगळं का होत भारताच्या राजकारणाचं डीएनए बदललाय का काय नेमकं वाटतं आपल्याला या बाबतीत डीएनए बाबरी बशी नंतरच बदलायला लागला होता तो काय आता बदललेला नाही परंतु आता एक लक्षात घे एवढी संघटना आहे मी सांगतोय एवढी शिस्त मानतात सगळ्यांची आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे सगळ्यांना नेता मोदी आहे सहा दिवस झाले आज मुख्यमंत्री नेमता येत नाहीये ज्या तीन राज्यांमध्ये तू फिरला जिकडे दोन तृतीयपेक्षा जास्त बहुमत किंवा लँडस्लाईड मिळाले तिथे त्यांना मुख्यमंत्री निवडता येत नाही अजून सहा दिवसांनी मग काय मग का निवडता येत नाही त्याचं कारण सत्ता हे केंद्र आहे हिंदुत्वाचा काही संबंध नाही आणि मोदींचाही नाही खरं म्हणजे मोदी हे फक्त त्यांना सत्ता प्राप्त करण्यासाठी सत्तेचं केंद्र आहे आणि हिंदुत्व हे दाखवायची आयडिओलॉजी आहे आता प्रत्यक्षात निवडून आलेलो आहे आपण आता मला मुख्यमंत्री व्हायचंय मला मंत्री व्हायचंय मला हे जे नॉर्मली सत्तेमध्ये काँग्रेसच्या पण no. हे जे असतं नॉर्मली ऍस्पिरेशन no. आकांक्षा ह्याच आहेत म्हणून तर त्यांना नाही तर काय एवढी संघटनात्मक असली शिस्त असलेली आणि मोदींचं पूर्णपणे मान्य असलेलं नेतृत्व असणार का निवडता येत नाही गुजरात नाही केलं मोदींनी एकाच दिवसात किंवा एका रात्री दसकर म्हणजे एका रात्रीत मुख्यमंत्री बदलला नक्क कॅबिनेट राज्यामध्ये लावला कारण त्यांची गुजरातवरती कमांड होती तशी कमांड इतर कुठे त्यामुळे त्यांना काही जमत नाहीये त्यामुळे असं नाही म्हणू शकत की आता बीजेपीचा तू म्हणतो तो डीएनए बदललाय का तो डीएनए बाबरी मशी बदलायला लागला तोपर्यंत भारतीय राजकारणामध्ये बाबरीपर्यंत किंवा हा मंदिर वही बनायगेचे बकवास सुरू झाली तोपर्यंत भारतीय राजकारणामध्ये हिंदुत्व होतं लोक अंधश्रद्धाळू होते मंदिरं बांधायचे जायचे जत्रा जायचे पण कधी ते राजकारणात आलं नाही प्रकरण ते राजकारण यायला लागलं मंदिर वही बनायगे आणि बाबरी मशीद पडल्यानंतर बाबरी मशीद पडल्यानंतर तीनच वर्षांनी महाराष्ट्रात शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं आणि त्याच्यानंतर अडीच वर्षांनी वाजपेयीचं देशात राज्य आलं बाबरी मशीद पडली ना हिंदू मुस्लिम प्रचारचा जो भाग आता आता मुळे लोकांच्या टाळकी फिरल्यासारखे हिंदू मुस्लिम बोलतात ज्यांनी कधी मुस्लिम माणसाशी काही के संवाद केलेला नाही ज्यांना मुस्लिम माणसं कधी भेटलेली नाही ज्यांना मुस्लिम जीवन कसं माहिती नाही ते पण मुस्लिमांच्या विरोधात आहेत हा जो एक विद्वेषाचा मुद्दा मोदींनी मुख्यतः आणि ते तोगडे त्यावेळेला होते आता नाहीत म्हणजे त्यांच्या पक्षात आहेत पण ते विरुद्ध त्यांनी केलं ते त्याचा तो डीएनए बदल हा विद्वेष भारतीय राजकारणामध्ये विद्वेष ही महत्वाची घटना होऊ शकते महत्वाचा मुद्दा होऊ शकतो हे त्यांनी बरोबर ओळखलं आणि लोकांच्या का मधल्या स्थानिक पातळीवरच्या श्रद्धा अंधश्रद्धा ज्या आहेत त्यांना पेटवून त्या विद्वेषात निर्माण केल्या केतकर सर या निकालानंतर एक असं विचार विश्लेषण करण्याचा प्रयत्न झाला की हा सगळा विजय पराजय म्हणजे भारताच्या दोन राजकीय ध्रुवांमधला संघर्ष आहे एक उत्तर भारत एक दक्षिण भारत नर्मदेचा वरचा भारत आणि खालचा भारत ज्याला द्रविड वगैरे पण द्रविड प्रदेश सुद्धा मानलं जातं वगैरे राजकारणाच्या अशा मांडणीला आपण कसं पाहता या सध्या याबाबतीत खूप म्हटलं जात आहे त्या बोललं जात आहे म्हणून असं डिव्हिजन नाहीये पण ते डिव्हिजन इलेक्टोरल आहे इलेक्ट्रॉल डिव्हिजन डेफिनेटली आहे पण हे इलेक्ट्रॉल डिव्हिजन नवं नाही आहे हे इलेक्ट्रॉल डिव्हिजन दीर्घकाळ चालत आलं याचं एक छोटं उदाहरण देतो जनरली असं म्हणण्याची पद्धत आहे इंटेलेक्च्युअल मंडळींची किंवा तुमच्या मीडियाची की एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायणांनी सबंध देश संघटित केला आणि इंदिरा गांधींचा पराभव केला कुठे देश संघटित केला सगळ्या दक्षिणेतल्या राज्यात काँग्रेस निवडून आली आणीबाणीनंतर आणीबाणीचा निषेध सत्याहत्तरच्या निवडणुकीत व्यक्त झाला आणि म्हणून आणीबाणी दुसरं स्वातंत्र्य आहे असं म्हणणाऱ्यांना अजून हे सांगता आलेलं नाही की दक्षिणेमधल्या एकशे तीस जागांपैकी पाच का सहा जागा जनता पक्षाला मिळाल्या आणि एकशे चोवीस का एकशे पंचवीस काँग्रेसला इंदिरा गांधीनं मिळाल्या म्हणजे काँग्रेसला मिळाल्या मग सो दक्षिण वेगळंच होतं ना आणि सगळ्या उत्तरेतल्या त्यांना मिळाल्या ज्या ठिकाणी उत्तरेमध्ये त्यांना जागा तेव्हा मिळाल्या आणि बाबरीनंतर ज्या ठिकाणी उत्तरेत त्यांनी काबीज केलं त्याच ठिकाणी आत्ता या जागा आहेत वेगळा नाही आहे त्यामुळे तो उत्तर दक्षिण जो भाग आहे म्हणजे त्यांनी जे ते हिंदी हिंदू हिंदुस्तान काढलेली एक भानगड हिंदी भाषिक आणि म्हणून त्यांचा तू लक्षात असेल अमित शाह आणि सगळे कंपनी सारखं हिंदी भाषेवरती जोर देतात त्याच्यामुळे ते दक्षिणेला अजून दूर करतात हिंदी भाषा हिंदी हिंदू हिंदुस्थान कारण त्यांना माहिती आहे भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहे हे लोकांना लक्षातच येत नाही तो हिंदी भाषिक अंतर प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे तो बंगालमध्ये नाही पंजाबमध्ये नाही काश्मीरमध्ये नाही ईशान्य भारतात नाही दक्षिणेत नाही मग कसा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस सगळीकडे हरली तरी तो राष्ट्रीय पक्ष आहे कारण ते सगळीकडे कुठे त्यांचा बेस आहे यांचं असं नाहीच आहे यांना तामिळनाडूमध्ये कोणी किंमत देत नाही केरळमध्ये तर वीसापैकी एकोणीस जागा हारली ते बी जे पी केरळमध्ये त्यामुळे त्यांना असलाच बेस थोडाफारचा कर्नाटकच्या कोस्टल रिजनमध्ये आहे मग केतकर सर एक आता पुढचा मुद्दा एकदा या निकालाबद्दल बोलून झाल्यानंतर याला जर का लोकसभेची सेमीफायनल म्हणत आहेत एक तर माझा पहिला प्रश्न की तुम्ही त्याला सेमीफायनल मानता का आणि ती सेमीफायनल असेल तर दोन हजार चोवीसला काँग्रेससाठी पर्यायनं इंडियासाठी किंवा इंडियासाठी पर्यायानं काँग्रेससाठी काय वाढून ठेवलं काय सांगाल या बाबतीत हे सेमीफायनल फक्त एकाच दृष्टिकोनात नाही की त्यामुळे एक प्रकारचा ओपिनियन पोल घेतात सर्वे होतात हा एक डायरेक्ट ओपिनियन पे पोल होतो त्यामुळे आपल्याला एक लोकांचा मूड लोकांचा कल आणि लोकांचा कौल कसा येतो हे त्यातनं कळायला मदत होते त्या दृष्टिकोनातलं सेमी सेमीफायनल आहे रिझल्टच्या दृष्टिकोनातून नाही रिझल्टच्या दृष्टिकोनातून नाही ह्याचं एक कारण आता बहुतेक लोकांना माहिती आहे की दोन हजार चारमध्ये झालेल्या निवडणुकाच्या अगोदर म्हणजे लोकसभा निवडणुकाच्या अगोदर दोन हजार तीनमध्ये याच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला भरपूर बहुमत मिळालं तुला जर आठवत असेल तर प्रमोद महाजनांनी त्या पार्श्वभूमीवरती वाजपेयींना सांगितलं की आपण निवडणुका प्रिपोन करूया नाहीतर निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला झाल्या असत्या त्या वाजपेयींनी एप्रिल मेमध्ये घेतल्या आणि मार खाल्ला आणि भाजप भारतीय जनता पक्षाला एकदम एकशे अठरावरती येऊन पोचले जागांमध्ये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा पराभव अशा तीन राज्यांचा ह्याच तीन राज्यांमध्ये विजय मिळाल्यानंतर केंद्रात झालेला होता त्यामुळे तसा तशा अर्थाने ते सेमीफायनल ठरत नाही कारण असे दोन तीन अनुभव झाले आहेत आता त्याचे अजून एक शक्य त्याला पार्श्वभूमी गमतीदार होती अठ्ठ्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाने अणुस्फोट केले त्या अणुस्फोटाच्या विरोधात प्रचंड आंदोलनं झाली आणि अणुस्फोटात अणुस्फोटाच्या बाजूने आणि अणुस्फोटाच्या विरोधात कोणीच नाही मला आठवतं कारण मीच विरोध केला आणि मला मार लागला त्याच्या आधी तो भाग सोडून दे पण त्यावेळेला काँग्रेस निवडून आली नंतर पुन्हा भाजपच निवडून आली याच राज्यांमध्ये त्यावेळेला काँग्रेस निवडून आली होती कांद्याच्या भावावरती अणुभमचा काही संबंध नाही कांदा अणुभमपेक्षा महत्वाचा ठरला होता आणि नंतर राज्यात परत भाजप बा, बा, आला त्यामुळे अशा अर्थाने ते सेमी फायनल मी मानत नाही हा एक भाग झाला दुसरा भाग असा की एकतीस टक्के मत दोन हजार चौदामध्ये मध्ये आहेत सदतीस टक्के मतं दोन हजार एकोणीस मध्ये आहेत म्हणजे पहिल्या वेळेला सुद्धा एकोणसत्तर टक्के मतांनी मतं त्यांना मिळालेली नाहीत दुसऱ्या वेळेला त्रेसष्ट टक्के मतं मिळालेली नाहीत हे का महत्त्वाचं आहे कारण सुद्धा जर तुला आठवत असेल तर इंडिया टुडे का सगळ्याच वर्तमानपत्रांनी म्हटलं होतं कित्येक लोकांना विचारलं कोणाला मत देणार तर मी मोदींना मत देणार मग तुम्ही भाजपला नाही आम्ही भाजपला नाही आम्ही मोदींना मत देणार असं म्हणणारा एक नवा मध्यमवर्ग तयार झाला होता प्रचंड मोठा होता नाही तर ना भाजपचं जे वोट पर्सेंटेज नॉर्मली वीस एकवीसच्या पर्यंत असायचं वाजपेयींच्या काळात ते एकदम एकतीस झालं होतं ते हे दहा टक्के कोण होते तर जे मोदींना मत देणार होते असं ते सांगत होते असं वर्तमानपत्र लिहित होती सगळे सर्वे सांगत होते मोदी इज अ विनर नॉट बीजेपी असं सगळ्यांच्या हेडलाईन आहेत सगळ्यांचे सर्वेचे रिपोर्ट्स आहेत आता ही भानगड आपण लक्षात घेतली एकदा की ते वोट मोदींचं होतं भाजपचं नाही तर मग भाजपचं मत वाढताना मोदींचं मत वाढायला पाहिजे म्हणजे दोघांचं मत वाढायला पाहिजे ते वाढतच नाहीये ते अजूनही चाळीस टक्क्याच्या आतच आहेत आत्तापर्यंत देशात राज्य करणारा कोणताही पक्ष चाळीस टक्क्याच्या आत नव्हता राजीव गांधी हायएस्ट होता जवळजवळ पन्नास टक्के एकोणपन्नास अधिक काही त्याच्यानंतर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस इव्हन नेहरूच्या काळात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस आणि नेहरुधीच्या काळात एकदा लोएस्ट म्हणजे एक्केचाळीस पण अबो फॉर्टी जनता पार्टीतसुद्धा थ्री फोर दंडणीत मत होतं म्हणजे त्या आले त्यावेळेला म्हणजे कोणालाही इतक्या कमी मतदानावरती इतक्या जास्त सीट मिळवून असं सत्ता मिळालेली नाही जशी मोदींना मिळालेली आहे तशीच कशी राहील परत त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ह्या सगळ्या मतदारांमध्ये जर झाली वन वन ऑन on वन लढाई तर मग कदाचित त्यांचा पराभव होऊ शकतो आणि त्यामुळे ह्या निवडणुकीच्या आधारे त्या निवडणुकांचे निकाल हे शक्य नाही आता दुसरा त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकांमध्ये जे तू पाहशील काय सीट ऐंशी तू म्हणाला आपण गुजरातमधून सुरू करू गुजरात नाही त्यांना सव्वीसशे सव्वीस जागा मिळाल्या राजस्थानमध्ये पंचवीसच्या पंचवीस मिळाल्या उत्तर प्रदेशामध्ये प्रथम ऐंशीच्या बहात्तर आणि नंतर ऐंशीच्या बासष्ट मिळाल्या मध्य प्रदेशमध्ये एकोणतीसच्या अठ्ठावीस मिळाल्या हरयाणामध्ये दहाच्या दहा मिळाल्या म्हणजे ह्याच मिळालेल्या आहेत ना म्हणजे दाह त्यांना ॲडिशन कोणी काय झाली ह्याच्यात ह्याच सगळ्या सीट त्यांच्याकडे मध्य प्रदेश त्यांच्याचकडे आहे राजस्थान त्यांच्याचकडे आहे गुजरात त्यांच्याचकडे आहे उत्तर प्रदेश त्यांच्याचकडे आहे इवन बिहार त्यांच्याकडे आहे आणि आता ह्या पुन्हा निवडणुका होतील त्यावेळेस अशाच्या अशा ह्याच्यापेक्षा जास्त गुण जाणं सीटा गुजरातमध्ये सव्वीच्या अठ्ठावीस होणार नाहीत किंवा सव्वीच्या चाळीस होणार नाहीत म्हणजे त्या अशा पण धरूया कल्पना कर करूया की ह्या सगळ्यांनी पूर्वीसारखीच मतं दिली तरी त्यांचा आकडा तेवढाच राहतो आणि पूर्वीसारखी तर मतं मिळणारच नाहीत महाराष्ट्रामध्ये एकच आला होता काँग्रेसनं तो सुद्धा ते धानोरकर आणि त्यात शिवसेना आणि भाजप एकच होते पण मुद्दा असा की सगळ्या पीकवरती आहेत ते ते पीक वर ह्याच्या पुढे पीक कसं घालणार कितकर सर हा झाला काँग्रेस इंडिया आघाडीबद्दल पण तिकडे भाजपकडे बघायचं म्हटलं तर भाजपचे महत्वाकांक्षा अतिशय उच्चीशी आहे आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे मोदी म्हणत की ही तर आम्हाला लोकसभेमध्ये आमची हॅट्रिक करण्याची गॅरंटी आम्हाला मतदारांनी दिलेली आहे दोन हजार चौद दोन हजार एकोणीसला तीनशे एकट्या भाजपच्या वळावर होते आता हे ही स्थिती या चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपण कशी पाहता दोन हजार चोवीसच्या दृष्टीने आपण ते चारशे जागा म्हणतायत आता ते चारशे जागा म्हणतात विजयाच्या हॅट्रिक मध्ये चारशे कुठून आणणार उरलेल्या शंभर तीनशे आहेत तीनशे तीन कि तीनशे अजून शंभर कुठून आणणार राज्य पाहिजेत ना का स्कॉटलंड आयर्लंडमधला आणणार सीट कुठून आणणार शंभर ॲडिशनल ही राज्य सगळे तिथे तुम्ही पूर्ण पोचलेल्या कितकर सर इंडिया आघाडी बद्दल आपण बोलूयात आताच एक बैठक काँग्रेसने बोलवली होती दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची मात्र ती होऊ शकली नाही ज्यांनी त्यांना आपापली कारणं दिली पण पन साधारणपणे चित्र असंय की इंडिया आघाडीतले घटक पक्ष काँग्रेसबद्दल थोडेसे नाराज आहेत इनफॅक्ट ते थोडेसे रिझर्वड पण आहेत काँग्रेसचा आताचा परफॉर्मन्स पाहता अशा परिस्थितीत काँग्रेसचं अस्तित्व इंडिया आघाडीमध्ये दोन हजार चोवीसला आपण कसं पाहताय कशाप्रकारे काँग्रेसच्या इंडिया आघाडीचं इंडियाचं रिलेशन्स असू शकतात काय परिणाम संभवतो नाही मला वाटत काँग्रेस विल बी डॉमिनंट टू डिफाईन एव्हरी अजेंडा काँग्रेस विल बी इम्पॉर्टंट काँग्रेस हा एक महत्त्वाचा पक्ष त्या आघाडीत राहील परंतु काँग्रेस इतका डॉमिनंट राहणार नाही की इट कॅन कॉल शॉर्ट्स की ते सांगतील तसं त्याला काहीतरी मत सगळे एकत्र राहतील आणि एकत्र राहायला हवेत किंवा राहायला अस राहिले असतील तर तर मग ते एकत्र राहतील पण तत्काळी काँग्रेसच सगळ्यात प्रमुख असेल असं नाही आणि काँग्रेसची हल्ली तशी भावना नाही आणि राहुल गांधींनी ते जवळजवळ जाहीरच केलेलं आहे की के मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाहीच आहे त्यामुळे तोही आता प्रश्न नाही सारखं गांधी राज्य अशी एक टीका आहे एकोणनव्वद सालपासून कोणताही गांधी कोणत्याही मंत्रिमंडळात नाहीये एकोणीसशे एकोणनव्वद नंतर नोबळी ते सरकार राजीव गांधींचं गेलं खरंच त्याच्यानंतर आतापर्यंत कोणी नाही पण म्हणजे तू काँग्रेस डॉमिनंट म्हणजे काय असतं काँग्रेस डॉमिनेंट म्हणजे नेहरू गांधी डॉमिनंट तर नेहरू गांधी डॉमिनंट असायचा आता प्रश्न असणार नाही केतकर सर आपण इंडिया आघाडी आणि काँग्रेसकडे येऊयात आपण मग शब्द वापरला की भाजपसमोर लढण्याकरता वन ऑन वन लढावं लागेल भाजपसमोर म्हणजे एकाच एक उमेदवार द्यावा लागेल आपण दक्षिण मुंबईबद्दल बोलूयात तिथे अरविंद सावंत खासदार आहेत देवरा इंटरेस्टेड असतात काँग्रेसकडून प्रकारे होणार वन ऑन वन ठरवायलाच लागेल त्यांना कोणी काय करायचं ते आणि त्या तसे ग्लिचेस काय मिळणारच तसे अठ्ठावीस पक्ष आहेत पाचशे त्रेचाळीस जागा डिवाईड करायच्या त्यामुळे हे प्रश्न हमखास येणार मग फ्रेंडली फाईट्स होतील वाद होतील मतभेद होतील भांडणं होतील काही ठिकाणी पक्षांची आघाडी तुटेल पण शेवटी त्यांना वन ऑन वनच करावं लागेल तरच कॅन चॅलेंज दे कॅन कन्फ्रंट बीजेपीवर आता उदाहरणार्थ केला कुठे काय राष्ट्रीय तशा का हे आहेत आकांक्षा नाही आहेत केला पण तशाच डीला पण नाही आहेत तिकडे त्या यांच्याबरोबर अशा सगळ्यांना काही आकांक्षा सगळ्या स्थानिक किंवा प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय आकांक्षा फार नाही आहेत फार नाही आहेत म्हणण्याशिवाय त्यांना त्यांची कुवत माहिती आहे त्यामुळे ते करत नाही तसं शिवसेनेतरी कुठे काय ते आपले लोकसभा काही लढवायचं वगैरे म्हणतात पण ते अलायन्स बरोबर त्यावेळेला बीजेपीवर अलायन्स होता आता इंडियावर अलायन्स आहे पण नाहीतर साधारणपणे अशीच चर्चा आहे की तुम्ही जिकडे स्ट्राँग असाल तिकडे तुमच्या कॅन्डिडेटला महत्त्व दिलं जाईल ते दिलं नाही काँग्रेसनी आणि काँग्रेसनी तशा प्रकारचं माझ्या मते थोडं उदार किंवा समजूतदारपणाचं धोरण स्वीकारलं नाही तर फटका आघाडीलाही बसेल आणि काँग्रेसलाही बसेल पण म्हणजे केतकर सर असं होऊ शकतं का की कुमार केतकर पुढाकार घेत आहेत काँग्रेसचे नेते वगैरे मंडळी पुढाकार घेत आहेत आणि घटक पक्षांना असं सांगतायत की आता लोकसभेला काँग्रेसला लेटगो द्या काँग्रेसला पुढे जाऊ द्या आणि प्रादेशिक निवडणुका जेव्हा असेल तेव्हा आपण बघून घेऊया तेव्हा प्रादेशिक पक्षांना झोकता माप देऊयात असं काय होऊ शकतं शिवसेना राष्ट्रवादीला कुमार केतकर उदाहरणार्थ महाराष्ट्रात कुमार केतकर सांगतात असं काय होऊ शकतं तसंच प्रयत्न चालू आहेत आता चालू आहे प्रयत्नाचं तो यशस्वी की नाही प्रयत्न आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न आहे पण ज्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की आपण डॉमिनंट आहोत निवडून यायला समजा अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा याच्यामध्ये अरविंद जर वाटलं आणि मग जर ते पटलं काँग्रेसला तर मग ते अरविंद सावंत हे कोणीही त्यांच्या पक्षाची आयडेंटिटी सोडणार नाहीत त्यांनी सोडावी अशी अपेक्षाही नाही शेवटी ते ज्या परंपरेत वाढतात त्याचा एक अभिमान असतोच ना अरविंद सावंतांना शिवसेनेचा अभिमान असणं ह्याच्याबद्दल मला काही गैरवाटत नाही काँग्रेसनी त्यांच्या अभिमानाचा आदर करून आम्हाला सीट आता नाही दिली तरी चालेल असं म्हणण्याची उदार समजूतदार वृत्ती दाखवायला पाहिजे असं म्हणतात आहे आधी कोणी त्यांची चिन्ह बदलायचे कारण नाही आहे तसा प्रयत्न पीने बीजेपी केला बीजेपीने उत्तर प्रदेशमध्ये कुठचा आपला पर... दल पक्षाच्या लोकांचा हातलं तुम्ही आमच्या चिन्हावरती लढा तर जे पीने महाराष्ट्रात केलं नव्हतं महाराष्ट्राजवळ त्यांनी पाच निर्णय ना, ना, इंडिपेंडन्स नाही आमच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही लढा आणि असा करून नंबर वाढवला बीजेपीचा जो नंबर वाढला महाराष्ट्रात तो इतर लोकांना त्यांच्या चिन्ह लढायला लावून वाढवलं असा आघाडीमध्ये होण्याचा चान्स नाही कारण तशा पद्धतीची डॉमिनंट पार्टी नाहीच आहे आघाडीत कोणाची कितकर सर देशाचं राजकारण सध्या भाजप आणि पक्षी मोदी शाह हे आहेत इंडिया आघाडीला लढायचंय ते भाजप या पक्षापेक्षा सुद्धा मोदी शाह या जोडीशी लढायचंय त्यांच्या समोर उभं ठाकायचं आव्हान निर्माण करायचंय हा मोदी शाह नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या फिनॉमिनाकडे तुम्ही कसं पाहता मोदी शहाचं फिनॉमिनन असं मी मानत नाही ते मोदींचंच फिनोमिनन ते ने आहे आणि मोदीचं फिनॉमिनन म्हणजे साधारणपणे जगभर ज्यावेळेला फॅसिजमची वाढ होते त्यावेळेस त्याच्यातना असा पुढारी इतिहासाच्या क्रमात निर्माण होतो मोदी हा तशा इतिहासाच्या क्रमात निर्माण झालेला पुढारी आहे तो कोणी निर्माण करायला लागत नाही तो त्या परिस्थितीतनं निर्माण होतो त्याप्रमाणे मोदी झालेले आहेत मोदी शहा असं नाहीये शहा हे मोदींना प्रचंड दुय्यम सगळेच बाकी सगळेच त्यांचे दुयीम आहेत फक्त एकच मुख्यतः तिथे आहे आणि तो तोच एकमेव ध्रुव आहे बाकी नाही ध्रुव कुठचाही आणि म्हणूनच मी तुला साधा प्रश्न मीच विचारू शकतो याच्यात की मायनस मोदी व्हॉट इज बीजेपी भी? टुडे अशी अवस्था वाजपेयींच्या काळात नाही आली आता मोदी जर शीर्षस्थ नसतील तर सगळ्यांना प्रश्न आहे काय करायचा केतकर सर हे म्हणजे असं झालं की भाजपचे नेते विचारत असतात मोदी नेतो और कॉन आणि इकडे कुमार केतकर काँग्रेसचे आहेत पण ते भाजपाला म्हणतायत की भाजप अंतर्गत मोदी नेतो और कॉन असं झालंय हो नाहीच आहे ना मी विचारत नाही मी सांगतो नाहीये कोणी कारण बाकी योगींवरती आणि कोणाचं एकमत होणार नाही फक्त गडकरी समजा झाले अशी एक कल्पना केली आपण तर गडकरी समजा झाले तर महाराष्ट्रातले समजा अठराशे अठरा खासदार म्हणतील ठीक आहे महाराष्ट्रातलं झालं म्हणून देतो परंतु त्याच्यासाठी त्यांना दोनशे दहा दोनशे वीस जागा मिळाव्या लागतील म्हणजे त्यांचा झाला तर तो। भारतीय जनता पक्षामध्ये पर्याय नेतृत्वात प्रश्न तयार येईल तोपर्यंत नाहीये त्यांना जर दो दोनशे पन्नासशे पेक्षा जास्त मिळाल्या मोदींना तर मग मोदीच पंतप्रधान होतील पण तरी मोदींना आत्ताच्या पेक्षा म्हणजे तीनशे पेक्षा कमी मिळणं हा मोदींचा पराभवच असणार आहे हे लक्षात घेतो मोदींचा हा पराभवच असणार आहे बंगालमध्ये त्यांनी अशी मिजाज केली होती की पूर्वीपेक्षा म्हणजे ममताला मिळालेल्या हायस्ट जागांपेक्षा त्यांना जास्त मिळतील असं अमित शाह जाहीरपणे सांगत होते आणि जय श्रीरामकडून घोषणा करून देत होते लोक म्हणत होते आमच्या बंगालमध्ये जय श्रीराम नाही आमच्याकडे दुर्गा आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे धार्मिक प्रकार त्यांचे करून झाले बंगालमध्ये मा मार खाल्ला असं पाठवून कर्नाटकमध्ये त्यांनी ते बजरंग दली केलं बजरंग दलचं काहीतरी केलं बजरंग काय होतं ना ते मूर्ती हनुमानाचं करून त्यांनी स्वतः मोदी मेन मोठ्या निवडणूक सभांमध्ये हनुमानाच्या नावावर मत मागतायत हे कर्नाटकमध्ये झालं तर तेलंगणामध्ये आले दोन तीन दिवस नुसते बालाजी तिरुपती पंतप्रधान देशाचा शेजा इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये वॉर चाललाय मणिपूरचा अजून एक शब्द उच्चारत नाही हा मनुष्य तिकडे युक्रेन रशिया चाललाय जग असं अस्वस्थ आहे तुमच्यावरती आरोप आहे की तुम्हीच कॅनडा आणि अमेरिकेत जाऊन त्यांच्या नागरिकांचे तुमच्या वतीने खून करताय असे आरोप तुमच्यावर आहेत हे सगळं वातावरण असं प्रक्षोभक असताना तुम्ही तिकडे बालाजी तिरुपतीच्या नावाने मत मागताय तुमचं राजकारण काय इकॉनॉमीची अवस्था काय आहे वर्ल्ड बँकेचं आणि एकूण कर्ज आपल्यावर इतकं प्रचंड झालं आहे आता पंचावन्न पटीने कर्ज वाढले आणि तरी ते कोणत्याही विषय नाहीत चर्चेत बालाजी हनुमान जयंती चालिसा त्यामुळे परवा ती जे वर्ल्ड कप हारल्यानंतर जे डिमॉरलायझेशन बीजेपीला आलं आणि त्याला बीजेपीवर होगा तो आम्हाला वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तुमची गुंतवणूक ही शंभर टक्के पॉलिटिकल की इतकी पॉलिटिकल की ते सगळे भारतीय जनता पक्षाने आणलेले ऑडियन्स ते निघून गेलं ऑस्ट्रेलियात अभिनंदन न, न करता कोणतेही मॅनर्स न पाळता इतकं डोक्यात त्यांच्या सत्तेचं नाही केतकर सर अहमदाबादमधल्या स्टेडियम मधल्या लोकांनी मॅनर्स पाळावेत न पाळावेत पण यापेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल पनौती हा शब्द हो हा शब्द वापरणं याबद्दल कसं बघाल तो शब्द वापरला नव्हता तो त्याला हा फिर पनवती आहे आणि समजा त्यांनी तो वापरला तर काही एवढं बिघडत नाही याला तुम्ही काय पप्पू म्हणलाय त्यामुळे तो पनवती म्हणला तर काही एवढं मोठं बिघडत नाहीये म्हणजे ते म्हणावं की नाही हा मुद्दा वेगळा आहे पण तुम्ही आयुष्यभर सोनिया गांधीला प्रियंकाला आणि सोनिया राहुलला इतक्याशिवाय इतकी टिंगल केलेली आहे तुम्ही शहजादा मूर्खों का राजा असे हे सगळं आहे ना मग ते चालतं पप्पू चालतं मूर्खों का राजा चालतं शहजादा चालतं मग याने पनवती म्हटलं म्हणजे काय हाऊ डज इट मॅटर आणि दुसरं रवीश कुमारने अत्यंत रिसर्च करून सांगितलं पनवती एक गाव आहे आणि त्या गावाचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे सगळं डिटेल सर्वे रवीश कुमारने सांगितलं की व्हॉट इज पनवती आणि आपण पनवतीच्या नावाने करतो पण ठीक, नहीं। नहीं, ठीक। कर आहे त्याचा लौकिक अर्थाने नाही लौकिक अर्थाने पनवतीचा तो अर्थ आहे केतकर सर देशाच्या राजकारणानंतर आपण महाराष्ट्राकडे येऊयात फार इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राचं राजकारण दोन पक्षांची शकल झालेली आहेत त्यातल्या दोन फ्रॅक्शन्सबरोबर काँग्रेस आहे भाजप समोर आहे मात्र भाजपमध्ये सुद्धा आज शेवटी या दोन त्यांच्याकडच्या दोन फॅक्शन्सला घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीला घेऊन त्यांना पुढे जायचंय या महाराष्ट्राचं राजकारणाचं नेमकं झालंय काय कुमार केतकर त्याकडे कसं पाहतात कठीण कठीण आहे महाराष्ट्राचं मी आता मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रात राहू शकत नाही म्हणजे ती आयडेंटिटी देऊ दी शकत नाही कारण तुम्ही ओबीसी तरी आहात किंवा मराठा तरी आहात तुम्ही केवळ मराठा असून चालत नाही तुम्ही कुणबी तरी आहात किंवा मराठा तरी आहात तुम्ही ओबीसी केवळ असून चालत नाही काही जातींना ओबीसीत स्थान आहे काही जातींना ओबीसीत स्थान नाही तुम्ही दलित असून केवळ चालत नाही आंबेडकराईट दलित आणि नॉन आंबेडकराईट दलित अशी पण त्याच्यामध्ये एक गट आहे शिवसेना फुटलेली आहे एनसीपी फुटलेला आहे समाज फुटलेला आहे आणि तिकडे शरद पवारांना प्रचंड पाठिंबा ग्राउंड लेवलला मिळतोय उद्धवला मिळतोय आणि वरती लेजिस्लेटिव्ह पातळीवरती दोघांचा लोक सोडून गेलेत तर दोघांनाही म्हणजे लेजिस्लेटिव्ह पातळीवरती लोक सोडून जात आहेत खालून लोक मी पाहतोय शरद पवारांना किती पाठिंबा मिळतोय गावात गावात फिरतोय मी त्यावेळेला प्रचंड पाठिंबा आहे इतर गावात बारामतीमध्ये काय जात किंवा बारामती परिसरात पुणे परिसरात शरद आणि अजित यांना इक्वल मिळेल पण बाकी ठिकाणी शरदला पाठिंबा आहे सगळीकडे प्रचंड पाठी बाहेर पण केतकर सर अशा प्रकारे पक्षावरतीच थेट दावा करणं पक्षातून फुटणं वेगळं पक्षात दावा करणं वेगळं पक्ष आणि चिन्हावरती आमचे आमदार जास्त आमचे लोकप्रतिनिधी जास्त आमची संघटना जास्त मजबूत आमच्याकडे आहे अशा प्रकारे पक्षावर दावा करणं हा फिनॉमिना दोन पक्षांच्या दोन प्रमुख पक्षांच्या वतीत बघायला मिळाला महाराष्ट्रातला एक वेगळ्या राजकारणाचा चॅप्टर आहे प्रकरण आहे याकडे कसं पाहता आपण लांछनास्पद लांछनास्पद ह्या लेवलच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणांच्या काळात झालंच सगळं असं ह्याचा अर्थ पुढारी किती खुज आहेत हे पण लक्षात येत आहे ना राजकारण खुजं झालंच आहे पण ते करण्यामध्ये पुराऱ्यांचा पण हात आहे ना हे झालंच आहे तर काय अभिमानाची गोष्ट नाही महाराष्ट्र कशाच्या जोरात अभिमान सांगणार मला कळतच नाही महाराष्ट्र माझा म्हणजे महाराष्ट्र माझा म्हणजे कोणी मला विचारला अरे महाराष्ट्र तुझा म्हणजे तू ओबीसीएस का कोण बी एस का मराठा आहेस कोण आहेस तू महाराष्ट्र तुझा म्हणजे काय आत्ता काही लोक सांगतात की त्यांच्यामध्ये रोटीवेटी व्यवहारांचे प्रश्न सुरू झालेत आता ओबीसी आणि मराठ्यांमध्ये इतक्या उग्र भाषेमध्ये भुजबळ आणि ते जहरांगे पाटील एकमेकांशी बोलतात आणि अजित आणि तू लक्षात घेतलं होतं मुख्यतः ती चळवळ महाराष्ट्रात आली आहे कोकणात नाहीच आहे जरांगे पाटीलंच्या चळवळीत कोकणात खूप कमी स्थान आहे पश्चिम महाराष्ट्रातही कमी आहे म्हणजे ती सोबरा रिजनल झालेली चळवळ महाराष्ट्र इतका फ्रॅक्चर्ड स्टेट आहे की महाराष्ट्रात काय होईल हे पण कोणी सांगू कर शकत नाही कारण सुप्रीम कोर्टाला हा निर्णय डिस्क्वालिफिकेशनचा स्पीकर घेईल हे सांगायला एक वर्ष लागलंय एक वर्ष सुप्रीम कोर्टाला लागतं एवढंच सांगायला की हा निर्णय स्पीकर घेईल आणि मग त्याला लाँग रोप देऊन आता चाललाय आता कदाचित ते महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेबरोबर घेऊन टाकतील म्हणजे मग तो प्रश्न विरघळून जाईल त्याच्यात तितकर सर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चार नावं प्रमुख आहेत मी तुम्हाला ही नावं अशी सांगेन आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला पटकन काय मनात येतं काय बोलाल त्याबद्दल असं मला सांगा मी तुम्हाला ही चार नावं तुमच्यासमोर म्हणतो पहिलं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे अत्यंत गरिबीतनं कष्टाने वर आलेला शिवसेनेमुळे पुढे आलेला आनंदिघेंच्या वातावरणात सावलीत वाढलेला असा नेता आहे परंतु तो मुख्यतः ठाण्याच्या पलीकडे फारसा रुजू शकलेला नाही ते कठीणही आहे कारण त्यांच्या काळामध्ये नेतृत्व मुख्यतः बाळासाहेब ठाकरेंचंच होतं दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस अतिशय चलाख असा नेता आहे तो आणि त्यांनी एक ओळखलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे विकनेसेस आहेत राष्ट्रीय पातळीवरती आणि स्थानिक पातळीवर त्यांना बरोबर माहिती आहेत आणि त्याच्यामध्ये जातीची विण काय आहे जातींच्या वीणीमुळे पण ते कसे वीक आहेत हे पण त्यांना माहिती आहे त्यांचे तथाकथित स्पर्धक कोण आहेत हे पण त्यांना आहे त्यामुळे त्या प्रकारच्या राजकारणात ज्याला आपण म्हणूया सत्तेच्या राजकारणात किंवा मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्याला म्हणतात त्या मॅनेजमेंट पॉलिटिक्समध्ये ते उस्ताद आहेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे मनापासून राजकारणामध्ये फार उशीरा ते एक अतिशय सभ्य मध्यमवर्गीय पद्धतीने चालणारे ग्रस्त आहेत आणि त्यांना त्यांच्या त्या सभ्यतेपोटी आणि साध्या चांगोलपणापोटी त्यांच्यात जो उदारमता आलेला आहे तो दिसतो जागोजागी त्याच्यामुळे त्यांना समाजात प्रचंड पाठिंबा आहे संघटनेत कदाचित मिळणार नाही कारण ते संघटनात्मक पद्धतीत तसे रुजलेलेच नाही आहेत शरद पवार माझ्यामध्ये आत्ता देशामध्येच खरं म्हणजे वि त्यांचं आजारपण त्यांचं वय सगळं लक्षात घेता देशामध्ये शरद पवारांच्या तुलनेत उभं राहू शकेल असा एक नेता नाही काँग्रेसमध्ये पण नाही आणि इतर पक्षातही नाही कारण ज्यांचं नेटवर्क पक्षाच्या बाहेर आहे आणि काही सत्ता नसताना आहे सत्ता नाही हाताशी एम एल ए नाहीत हाताशी एम पी आहेत त्यातले काही एम पी सोडून गेलेले आहेत वय आहे आजारपण आहे आणि तसं पाहिलं तर काय मोठ्या संस्था आहेत संस्था परंतु त्यांना आता जो राजकीय मान ममता बॅनर्जी स्टॅलीन पासून फारुख अब्दुल्ला पण सगळेजण देतात तसं दुसऱ्या देता कोणत्याच नेत्याला मिळत नाही केतकर सर शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा असे प्रसंग आले की त्यांना हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाल का किंवा लिहिलं गेलं शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जावं का तुम्हाला हा प्रश्न विचारतो आता जेव्हा पक्ष तसा पूर्ण एकसंध उरलेला नाहीये तेव्हा शरद पवारांनी पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये यावं का मला नाही वाटत ते येतील पण काय यावं नाही हे मला कळत नाही त्याच्याबद्दल चर्चा खूप चाललेली आहे आली तर उत्तम आहे कारण ते काँग्रेस पण बाहेर पडलेले आहेत परंतु ते काय हवं म्हणजे त्यांनी तुम्ही स्वतःच म्हणाल की आज त्यांच्या स्टेटचा माणूस देशात नाही महाराष्ट्रात तर नक्कीच नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्या समोरचा काँग्रेसमध्ये नाही देशात नाही देशात नाहीये मग अशा हा माणूस जो मूळचा काँग्रेसचा आहे त्याच्या पक्षाचं अस्तित्व आता क्वेश्चन हो पण त्यांना त्यांची आयडेंटिटी ठेवायची असेल तर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा पक्ष स्थापला तो काँग्रेसच्या काही भूमिकांच्या मतभेदात म्हणजे मुख्यतः सोनिया गांधी संबंधात आता तो प्रश्न उरलेला नाही परंतु त्यांची एक आयडेंटिटी स्वतःची तयार झाली एक संघटना तयार झाली एक वेगळं स्ट्रक्चर तयार आहे ते स्ट्रक्चर सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये यायचं म्हणजे काय करायचं शरद पवारने यायचं ते स्ट्रक्चरचं काय करायचं ते स्ट्रक्चरमधल्या सगळ्या लोकांना ते झालं पाहिजे मर्जर हॅज टू बी टोटल तसं काही होणार मान्य तस वाटत तसं व्हावं केतकर सर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर चार राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर इंडिया अलायन्स बनल्याच्या नंतर आता महाराष्ट्राचं रणमैदान समोर आहे लोकसभा आधी आणि मग विधानसभा कशाप्रकारे पाहताय तुम्ही या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रावरती लढताना कशा प्रकारे बघायला मिळेल नाही ही इकडशे तिकडे लागणारच नाहीत कारण बीजेपी इज डिक्लायनिंग फार बीजेपीचा रॅपिड गंमत अशी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी घटना घडली त्यामुळे त्यांची काय बदनामी झाली असेल नसेल मला माहित नाही पण बीजेपीची झाली कारण सगळे लोक बीजेपीने हे सगळं करून ठेवलं असं म्हणतात त्यामुळे बीजेपीची ज्या मध्यमवर्गामध्ये एकदम असं बी जे पी बीजेपी हिंदुत्व देवेंद्र फडणवीस मोदी असं ते एकदम भरून गैभरून येण्याची पद्धत विशेषतः सवर्ण मध्यमवर्गात पडलेली आहे त्यांना ते आता लक्षात येतं आहे की ज्याला आपला सगळं बोंबल आहे म्हणजे करप्शन म्हणाल तर आपण सगळ्यात जास्त करप्ट प्रतिसिद्ध होतंय आणि आपण ज्या गोष्टींवरती काँग्रेस येऊ त्याच्यापेक्षा वाईट गुण आपल्यामध्ये आता दिसायला लागलेले आहेत हे त्यांच्या लक्षात येत आहे कोणाच्या सवर्ण सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे त्यांना बोलता येत नाही त्यांना ते तोड दाबून बुक्याचा मार होतो की त्यांना भाजपच्या विरुद्ध बोलता येत नाही मोदींच्या विरुद्ध बोलता येत नाही फडणवीसांच्या विरुद्ध बोलता येत नाही संघाच्या विरुद्ध बोलता येत नाही आणि यांची स्तुती करण्यात काही वातावरण उरलं नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामधला हा जो तथाकथित बुद्धिजीवी म्हटला म्हटला जाणारा सुशिक्षितांचा मध्यवर्ग आहे तो आता पूर्णपणे उदासीन व्हायला लागला की काय काय चाललंय असं तुम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडे लागूकडे दो दोन्ही मी म्हणजे केतकर सर हाच मुद्दा पुढे घेऊन जायचा झाला तर कुमार केतकरांचा ओपिनियन पोल आपण काढला तर अठ्ठेचाळीस जागांसाठी लोकसभेकरता प्रकारे जागा असतील आपल्याला प्रत्येक पक्षाला कशा बघायला मिळतील काय सांगाल अठ्ठेचाळीस आहेत भारतीय जनता पक्षाला बारा ते चौदा मिळू शकतील राष्ट्रवादीला आठ ते दहा मिळू शकतील राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी फक्त शरद पवार सहा आठ ते दहा सा, सा, काँग्रेसला साधारणपणे वीस ते पंचवीस मिळू शकतील शिवसेनेला साधारणपणे पंधरा ते वीस मिळू शकतील याची टोटल बघ कशी होईल तिकडे अर्थात म्हणजे या जागांमध्ये आपण जसं सांख्यिकी पातळीला म्हटलं जातं त्या मुद्द्यावरती की पाच जागा प्लस मायनस अशा प्रकारे आपण धरून चालूयात असं म्हणायला हरकत नस आता कोऑलेशन आणि असंच मिक्सच बॅग येणार पण त्यात मविया जास्त असेल ती मवी आ म्हणून असेल का मविया नंतर त्यावेळी भाग वेगळा पण अँटी बीजेपी मी आता याचा अर्थ फक्त अँटी बीजेपी एवढाच आहे केतकर सर एक हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दल म्हणायचं झालं तर हिंदुत्वाची जर का लाट असेल तर अशा वेळी इंडिया आघाडीला काही सावधपणे पावलं उचलणं अपेक्षित आहे मात्र अनेकदा तुमचे डीएमकेचे नेते म्हणतील की गोमूत्र स्टेट्स मध्ये भाजपला विजय मिळाला आहे तिकडे तुमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे यांचे कर्नाटकमध्ये म्हणतील की माझ्या हातात असतं तर मी विधानसभ बेळगावच्या सदनामधला तैलचित्र सावरकरांचं तैलचित्र काढून टाकेन सावरकरांना वीरपदवी कोणी दिली असे वाद टाळायला हवेत असं नाही वाटत मला वाटतं असे ऍक्सिडेंट्स काय मत होतात ते की ती काय चालू आहेत अशा प्रकारचे वैयक्तिक मतभेद किंवा वैयक्तिक मांडणी ज्या प्रकारचं एक्सप्रेशन असता कामा नये त्या प्रकारचं एक्सप्रेशन केलं जातं गेले कित्येक वर्ष ते आपल्याकडे सवय आता फरक काय पडला आहे या प्रकारची विधानं पूर्वीपणच होती मी टेलिव्हिजन चॅनल सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे पत्रकारिता सुरू झाली आहे त्या काळात सुद्धा अशी विधानं होत असत खूप वाहतपणाची परंतु त्यावेळेला त्याला एवढं एक्सपोजर नव्हतं मीडियामध्ये आणि त्याच्यावरतीच चर्चा म्हणजे त्यांनी गोमूत्र म्हटलं की याच्यावरच चर्चा मुख्य मुद्द्याचं कोणी बेकारीबद्दल बोलत नाही कोणी महावेहीरबद्दल बोलत नाही कोणी रुपया त्र्याऐंशी रुपयापर्यंत गेला डॉलर याच्याबद्दल बोलत नाही कोण सगळ्या चर्चा गोमूत्र नॉर्थ साऊथ मंदिर काय ज्ञानव्यापी सगळा मीडिया यांनी व्यापलेला आहे अशा प्रकारचं त्या काळात नव्हतं नाही तर त्या काळच्या अंधश्रद्धा होत्या श्रद्धा होत्या मंदिरं होती मंदिरांचे वाद होते सगळं होतं केतकर सर याच मुद्द्यांना धरून थोडासा एक वेगळा मुद्दा पण म्हटलं तर या सगळ्यांशी धरूनच असा आहे जानेवारीमध्ये बावीस जानेवारीला राम मंदिराचं श्रीराम मंदिराचं लोकार्पण होतंय फार मोठा एक अख्खा कालखंड होता नव्वदीच्या दशकापासून आतापर्यंतचा मंडल कमंडलचं अख्खं राजकारण त्यामुळे शेप सगळं बनलं घडवलं गेलं तुम्ही रिपोर्टरपासून संपादक पदाच्या कालखंडामध्ये हाच सगळा काळ स्वतः बघितला अनुभवला रिपोर्ट सुद्धा केलेला आहे आज याकडे बघताना कसं वाटतंय अजून ती फ्रेझी आहे अजून तो जो काही हिंदुत्वाचा ज्वर आहे तो आहे विशेषतः नॉर्थला आहे हिंदुत्वाचा ज्वर तेवढा दक्षिणेत नाही आहे केरळ नाही आहे तामिळनाडूत नाही आहे तसं आंध्रमध्ये सुद्धा नाही आहे थोडाफार कर्नाटकच्या मंगलोर कोर्टवरती आहे महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रातला ज्वर आहे ना तो मध्यमवर्गीयांमधला ज्वर वेगळा आणि इतर समाजातला ज्वर वेगळा केतकर सर मुलाखतीच्या शेवटी एक वेगळा प्रश्न तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात आणि आता हे शेवटचं पूर्ण अधिवेशन आपण अटेंड केलं करताय पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल मात्र तो ऑन अकाउंट असल्यामुळे फार कमी दिवसांसाठी असेल पूर्ण सत्र मानलं जात नाही तसं हा अनुभव कसा होता तुमचा आणि नुसतं इतकाच नाही एक राज्यसभेचा खासदार म्हणूनच नाही तुम्ही जुनी संसद नवी संसद हे स्थित्यंतर सुद्धा पाहिलं त्याबद्दल काय सांगाल काही पुस्तक वगैरे लिहिण्याचं मनात आहे का जुन्या सदनातून नव्या सदनात येण्या संबंधात प्रथम सांगतो ही नवी बिल्डिंग आहे ना ही एक मॉन्स्टस आहे म्हणजे अर्थशून्य मोठी इमारत आहे ती तिथे जर हवेचं तिचं स्ट्रक्चर चुकीचं आहे इंटेरियर चुकीचं आहे स्ट्रक्चर चुकीचं आहे हवा उजेड चुकीचं आहे त्याची रचना चुकीची आहे सेंट्रल हॉलच नाही आता सेंट्रल हॉल हा लोकशाही संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे तिथे विरोधी पक्षाचे राज्यकर्ते पक्षाचे जुने एम पी सिनियर जर्नलिस्ट सिनियर ब्युरोक्रॅट हे सगळे सेंट्रल हॉलमध्ये येतात आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात ते एक्सचेंज होतो आयडियाचा मतांचा व्यक्तिगत संबंधांचा हा एकशे संपला आता आता म्हणजे अशी अवस्था आहे की मला लोकसभेचा खासदारसोबत पटकन भेटू शकत नाही पार्लमेंटची बिल्डिंग एक आहे राज्यसभा उजव्या साइडला आहे डाव्या साईडला लोकसभा आहे मला लोकसभेचा खासदार पटकन भेटू शकत नाही अशी अवस्था आहे कॅन्टीन वेगळी केली लायब्ररी आत नेऊन ठेवली संपूर्ण रचना त्याची ही तुमचं एक में में कम्युनिकेशन होता कामा नये अशा पद्धतीने ते जाणीवपूर्वक त्यांनी केलेलं आहे नको लोकांनी एकमेकांशी संवाद ठेवणं मोदींना काय मोदींना त्यांचं मन की बात झाली की जगात कोणी कोणाशी संवाद ठेवायची गरज नाही hmm. मोदी एकटे स्वतः आणि त्यामुळे मोदींचं शीर्षस्थ नेतृत्व संपलं की भारतीय जनता पक्ष हळूहळू एकदा दुर्दैवाने आलो hmm. पण तो असे असा सेंट्रल हॉलमध्ये तुमच्या बाकी नाही मी त्यांना कधीही भेटलेलो नाही 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 पुस्तकवर काही मिळणार नाही पुस्तक लिहिण्याचं काही का ना नाहीये पण कारण hmm. सर राजकारणच आहे दोन वर्ष कोविडमध्ये गेली hmm. त्या दोन वर्ष कोविडच्या काळात आम्हीच लोकांनी टीव्हीवर पाहावं तसं आम्ही पाहत होतो आमचंच म्हणजे आम्ही बसायचो ते आमचं हे व्हायचं hmm. दोन वर्ष कोविडला गेली मी अठराला आलो एकोणीसला निवडणुका होत्या आणि मला मीडिया कमिटीवर नेमलं होतं देशाच्या मीडिया कमिटी काँग्रेसची आणि राज्याची पण त्यामुळे सगळं लक्ष निवडणुकांकडे होतं त्यामुळे अठरा ते एकोणीस गेलं निवडणुकांमध्ये वीस एकवीस गेलं कोविडमध्ये म्हणजे गेलं वर्ष बावीस आणि संपलं केतकर सर आपले आभार आपण पुढारी न्यूज सोबत हा संवाद साधला आपले अनुभव कथन केले स्पष्ट टीका सुद्धा केली ती व्यक्त केली आणि हिंदुत्वाच्या राजकारणाबद्दल आपली मतं सुद्धा मांडली यासाठी खूप आभार तुमचे धन्यवाद तुम्हाला तर हेच होते आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर ज्यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल हिंदुत्वाचं राजकारण मोदी शहा पाच राज्यांचा निकाल आणि जोडीला महाराष्ट्रामध्ये काय होणार इंडिया आघाडीचं काय होणार याबद्दल त्यांनी आपली मतं मनमोकळेपणे मांडली कॅमेरा पर्सन विकाससह प्रसन्न जोशी नवी दिल्ली पुढारी न्यूज